पनवेलमधील जागरूक देवस्थान असलेल्या श्री विरूपाक्ष महादेव मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा 3 दिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाअंतर्गत दरवर्षीप्रमाणे यंदाही सेवा समूहाच्या साथीने विविध प्रकारचे होम हवन आणि सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे देवस्थानाचा 20वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त सोमवारी श्री विरूपाक्ष महादेवाला कुंभाभिषेक करण्यात आला. त्यानंतर प्रत्येक देवाला आंबा फळाचे अर्चन करण्यात आली. तसेच सहस्त्र आंब्याचे अर्चन श्री विरूपाक्ष महादेवांना करण्यात आली. तसेच श्री विरूपाक्ष महादेव श्री पार्वती माता आणि मंदिराचे शिखरावरील कळस यांना 81 कुंभातील द्रव्याने विधी संपन्न झाला. नमस्कार, मी गुरुनाथ गोंडे. आज विरूपाक्ष मंदिराचा 20वा वर्धापन दिन 8 मे 2003 रोजी मंदिराचा जीर्णोद्धार झाला, त्याला आज 20 वर्ष झाली. आज 20वा वर्धापन दिन होता. त्यानिमित्त 2 दिवसाचा कार्यक्रम आपण इथे आयोजित केला होता, 7 आणि 8 मे. 7 मे रोजी सर्व देवांना स्नानं घालून त्यांना अर्चन करून हवनाचा कार्यक्रम झाला. आणि आज 8 मेला फक्त मुख्य देव विरूपाक्ष महादेव, पार्वती माता आणि वरती कळस अशा सगळ्यांना 81 कळसांचा अभिषेक असा आजचा कार्यक्रम होता. आणि संध्याकाळी आज रात्री 9 वाजता आज गाण्यांचा कार्यक्रम असा 2 दिवसाचा कार्यक्रमाचं आयोजन विरूपाक्ष मंदिरातर्फे केलेलं आहे. गेली 20 वर्ष दरवर्षी वेगवेगळे कार्यक्रम ठेवून आपण हा वर्धापन दिन साजरा करतो. गावातील सगळे लोक भाविक दर्शनाला येतात आणि याचा आनंद लुटतात. हा आतापर्यंतचा अनुभव आहे. गेल्या 3 वर्षापासून आपण विरूपाक्ष महादेव मंदिरामध्ये 8 मे रोज वर्धापन दिनानिमित्त आंबा अर्चनाचा कार्यक्रम आपण इथे करायला सुरुवात केलेली आहे. पनवेलमधील सेवा समूह या संस्थेच्या सगळ्या सभासदांच्या बरोबरीने आपण हा कार्यक्रम करतो. आणि आपण दरवर्षी 1000 आंबा हा देवाला अर्चन करतो. यावर्षी पण आपण प्रत्येक देवाला वेगवेगळ्या संख्येने आंबे अर्चन केले आणि महादेवांना आपण 1000 आंबा अर्चन केलेला आहे. हा दिवसभर आंबा असा आपण देवासमोर ठेवणार आणि उद्या सकाळी हा सगळ्या देवाला येणाऱ्या भक्तांना दर्शनाला येणाऱ्या आपण हा त्या सगळ्यांना प्रसाद म्हणून आपण सगळ्यांना वाटणार.